पत्रकार परिषद बोलावलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून ते आम्हाला सुद्धा गोष्टी खटकतायत। मी आपणाला सांगेन की यांना एवढा जर पवार साहेबाचा पुळका होता तर ह्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पवार साहेबाला सोडायचं काय कारण नव्हतं। ह्यांच्या लक्षात आले की ह्यांना मान्यताच नाही समाजात, पवार साहेबाचा फोटो लावल्याशिवाय ह्यांना लोक ओळखणार नाहीत हे त्यांना माहिती म्हणून पवार साहेबाची एक सहानुभूती घेण्यासाठी फोटो त्या ठिकाणी लावतायत। मी उद्या माझी प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक आहे, मी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांना या प्रसंगी लिगली काही गोष्टी विचारणार आहे आणि जर पवार साहेबांनी सांगून जर त्यांनी पवार साहेबाचा फोटो या ठिकाणी वापरत असतील तर आम्ही त्याच्यावर कायदेशीर कारवाई, वेळ प्रसंगी संजय बनसोडेंनी फोटो छापलेले आम्ही बघितलेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याची आम्ही माहिती घेतोय आणि गरज पडते त्यांच्यावर सुद्धा आम्ही या ठिकाणी FIR दाखल केल्याशिवाय राहणार नाही। मी आपणाला सांगेन की एखाद्या लहान कार्यकर्त्याला कशी शक्ती द्यायची असती हे संजय बनसोडेच्या रूपानं शरद पवार साहेबांनी दाखवून दिलंय, परंतु एक पॅन्ट आणि दोन शर्ट असणारा हा संजय बनसोडे राष्ट्रवादीत मी घेतला आणि शरद पवार साहेबांनी एवढं पक्षाच्या माध्यमातून त्याला सर्वसामान्य कार्य त्यांना आतापर्यंत एक पक्षाची कधी मीटिंग घेतली नाही, एक पक्षाचा कार्यक्रम कधी घेतला नाही, अशा कार्यकर्त्याला सुद्धा संधी देऊन आमदार केलं, राज्यमंत्री केलं आणि शरद पवार साहेबांनी ह्यांच्यासाठी काय करावं, मग ह्यांनी शरद पवार साहेबांसोबत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसोबत गद्दारी करायचं कारण काय होतं आणि एवढं होऊन सुद्धा पुन्हा बॅनरवर शरद पवार साहेबांचा फोटो लावतायत। मला सांगा एवढा जर पुळका होता तर शरद पवार साहेबांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडायचं कारण काय होतं, आमच्यासोबत गद्दारी करायचं कारण काय होतं, ह्यांना माहिती की ह्यांना जनतेत स्थान नाहीये, शरद पवार साहेबांचा फोटो लावल्याशिवाय ह्यांना कोण ओळखत नाहीये हे ह्यांच्या लक्षात आलंय आणि मी तुम्हाला सांगतो हे आउटगर्तकेचं मंत्रीपद आहे, हे फार दिवस टिकणार नाही आणि ह्याच्यानंतर आयुष्यात तुम्हाला हे कधी आमदार झालेले दिसणार नाही हे मी तुम्हाला या प्रसंगी सांगतो। हे बघा नागरी सत्कार, मी तुम्हाला मग सांगितलं ना की जे ओरिजिनल शरद पवारांचे विचाराचे कार्यकर्ते ते आमच्या सोबत आहेत आणि जे लाभाचे कार्यकर्ते ते संजय बनसोडे आणि ह्यांच्या सोबत आहेत। तुम्ही जर कालचा संजय बनसोडेंचा बघितला असेल महाराज इथं लातूरमध्ये सत्कार झालेला, सगळे लाभाचे कार्यकर्ते त्यांच्या सोबत आहेत, कोणीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पवार साहेबाला मानणारा कार्यकर्ता त्यांच्या सोबत नाहीये। मोठ्या साहेबांनी प्रेस घेऊन सांगितलं की बाबा माझ्या फोटोचा वापर करू नका, पण ज्या वेळेस पासून सेना फुटली त्यांनी बाळासाहेबांच्या फोटोचा तसंच वापर केला आणि हे लोक सुद्धा मोठ्या साहेबांच्या फोटोचा तसा वापर करत आहेत। आम्ही असं सांगितलंय की त्यांना की ह्याच्यानंतर फोटोचा तुम्ही वापर करू नका। आता मी दोन तीन दिवसात मुंबईला जाणार आहे पक्षश्रेष्ठीची चर्चा करून कायदेशीर कारवाई त्यांच्यावर करता येते का ज्यांनी साहेबाचा फोटो वापरला त्याची आम्ही चौकशी करणार आहे आणि जर कायदेशीर कारवाई करता येते तर आम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहे।